सख्यानो वीडियो बघायच्या आधी तुमच्या सर्वांच्या स्वतःच्या अमित शेलटकरच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा। व्हिडिओ आवडल्यानंतर कमेंट द्यायला अजिबात विसरू नका। तुमच्या कमेंट माझ्यासाठी नेहमी छान व्हिडिओ करायला प्रोत्साहित करतात। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करू। मी शिजवलेला भात घेतलाय, आता ह्याच्यात मी हे दही घालते, एक वाटी दही। थोड़स पानी घालते कि जेने छान है मिक्स हो। जो तुम्हारे दूध अल को जो दूध आवड़ तो दूध घाला, तेपन चव छान लगते और एक क्रीमी टेक्स्चर ये। थोड़ी कोथिंबीर मैं घलून घते आता, मीठ घालते चवी प्रमाणे आणि इथे गॅस वर तडका पॅन ठेवते। आता इथे मी दोन हिरव्या मिरच्या कापून घेतल्या, हळद टाकली। तडका पॅन मध्ये मी अर्धा चमचा तूप घातलं आणि ते मेल्ट झालं की जवळजवळ एक चमचा होईल। मी राई टाकते, थोडस कमी म्हटलं म्हणजे परत एक अर्धा चमचा टाकते। आणि आता इथे मी उडदाची डाळ घेतली आहे एक अर्धा चमचा, कढीपत्ता घेतलाय आणि ह्या अशा मिरच्या आहेत तीन मिरच्या, फक्त मधून अशा दोन तुकडे करून घेतले। अजून छान क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी, अगदी जसं रेस्टॉरंटमध्ये कर्ड राईस मिळतं तसं ते येण्यासाठी मी हे थोडीशी मलई आणि थोडंसं दूध असं ह्याच्यात टाकते, त्याने अजून छान क्रीमी टेक्स्चर येईल आणि व्यवस्थित असं मिक्स करते। उडदाची डाळ, कढीपत्ता आणि मिरची, आई छान तळतळले। आता त्याच्यात मी हे टाकते, गॅस बंद करते, कमी ते तापते। आता हेलो मी ह्याच्यावर टाकते, थोडीशी मी ब्लॅक पेपर टाकते। तुम्ही जर कुठून काळी मिरी टाकली तरी देखील चालेल। आणि आता हे व्यवस्थित असं मिक्स करते। कर्ड राईस तयार आहे, आता वरून कोथिंबीरीने गार्निश करूया। गार्निश नाही केलं तरी देखील चालेल, पण तो असाच दिसायला इतका छान दिसतो। कर्ड राईस, कधी जेवण करायचा कंटाळा आला किंवा आपली तब्येत बिघडली असेल, पित्त वगैरे झालं असेल, तर हा राईस नक्की करून पहा, अगदी 2 मिनिटात होणार आहे। बाय बाय, भेटूया लवकरच एका छान व्हिडिओ सहित। तोपर्यंत मस्त रहा, खुश रहा, स्वतःची काळजी घ्या।